माजी पोलीस अधिकारी व समाजसेवक दीपक बोराडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. यावेळी अनेकांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, रमेश गवाळ, पोलीस निरीक्षक श्री जायबाय, श्री पायगन, रमेश विठोळे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांमधील नागरिक यावेळी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी रक्तदान करावं अशा प्रकारचं आवाहन केलं आणि आज दीपक बोराडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकच्या सर्व कार्यकर्त्या आणि मित्रांनी या ठिकाणी रक्तदान ठेवलेलं आहे. मी रक्तदान आणि दीपकला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. या भागातला हा तरुण आणि उमदा प्रचंड एनर्जी असणारा हा कार्यकर्ता निश्चितपणे शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणारा हा कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या शुभेच्छेमुळं त्याच्या पायामध्ये हत्तीचं बळ येणार आहे. त्यामुळं दीपक भाऊला मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं दीपक भाऊला मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढचं दीपक भाऊचं पुनर्वसन किंवा ज्याला म्हणता येईल ते माझ्या असोडा मी बघत. आज या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं रक्ताचं महत्व, रक्तदानाचं महत्व विशद झालं आणि आज या रक्ताच्या तुतवड्यावर मात करण्यासाठी माझ्या वाढदिवसानिमित्त गावातील बांधवांनी, तरुणांनी जो रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा एक निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं माझ्या मूळ गावामध्ये गोंदनखेडा येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या रक्तदान शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेऊन रक्तदानाचं पुण्यकर्म केलं त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अतिशय कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये दीपक भाऊने रक्तदान शिबिराला आवाहन केलं आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी रामगृह ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज आमचे नेते दीपक भाऊ बोराडे यांचं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर इथं गोंदनखेडा इथे आयोजित केलं असून या रक्तदान शिबिरामध्ये या कोरोना काळात रक्तदान शिबिराचं रक्त जे लोक डोनेट केलं ते असं ज्याला गरज पडेल त्याला अवेलेबल होईल आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जे रक्तदान शिबिर केलं त्याला गोरगरिबाला फायदा होईल. त्याच्यामुळं या दीपक भाऊ बोराडे यांचं खूप खूप अभिनंदन.